महालक्ष्मी रेसकोर्स येथील प्रस्तावित थीम पार्कला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव द्या अशी मागणी भाजपचे स्थानिक नेते संतोष पांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलंय. डॉक्टर हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक आहेत. भाजपकडून डॉक्टर हेडगेवार यांचं भव्य स्मारक उभारण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या निवेदनाचा आणि मागणीचा बॅनर महालक्ष्मी रेसकोर्स बाहेर झळकवण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी रेसकोर्सच्या जागेवर अत्याधुनिक गार्डन तयार करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यामुळे आता थीम पार्कच्या नामकरणामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असं दिसतंय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी घेतलेला आढावा बघूयात. वरळीतील महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क उभारण्यात येणार आहे आणि हे थीम पार्क लवकरच उभारण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस या प्रस्तावाला जी आहे ती मंजुरी देण्यात आली होती. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली होती. हे या ठिकाणी जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे इतरत्र हलवलं जाईल अशी देखील प्रक्रिया आणि माहिती समोर येत होती. परंतु आता या रेसकोर्सवरून नवीन वादाला सुरुवात होईल अशी पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते. कारण की आंतरराष्ट्रीय थीम पार्कला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात यावं तसेच ऐतिहासिक स्मारक उभारण्यात यावं असा बॅनर जो आहे तो या ठिकाणी भाजपचे नेते संतोष पांडे यांच्याकडून लावण्यात आलेला आहे. खरं तर या ठिकाणी जे आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क उभारण्यात येणार आहे अशी माहिती जी आहे ती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. परंतु या थीम पार्कला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात यावं तसेच त्यांचं ऐतिहासिक स्मारक देखील या ठिकाणी उभारण्यात यावं असं पत्र जे आहे ते पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील संतोष पांडे यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशा प्रकारे पाहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन नितीन खरात सह निवृत्ती बाबर साम टी व्ही मुंबई.